पोलीस भरतीच्या संदर्भात आतापर्यंत आमच्याकडे 11,80,000 अर्ज आले आहेत। तथापि काही ठिकाणून ही तक्रार येते आहे की सर्वर स्लो होता है, पेमेंट गेटवे स्लो होता है, त्यामुळे अर्ज भरण्याची जी तारीख आहे ही आम्ही 15 दिवसांनी त्या ठिकाणी वाढवतो आहे। 15 दिवस अधिकचे आम्ही देतो आहोत, त्यामुळे ज्या काही उर्वरित तक्रारी आहेत त्या देखील दूर होतील। नॉन क्रिमी लेअरच्या संदर्भातही काही तक्रारी आल्या होत्या, मागील वर्षीचं नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट यावर्षी मिळतं, त्यामुळे मागील वर्षीचं त्यांनी यावर्षी घेतल्यावर त्यांना नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट ते ग्राह्य धरलं जाणार आहे, त्यामुळे तीही अडचण आता या ठिकाणी दूर करण्यात आलेली आहे। भूकंपग्रस्तांना देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता या सगळ्या ज्या काही पोलीस भरतीच्या संदर्भात मागण्या होत्या त्या सगळ्या आम्ही मान्य केलेल्या आहेत। आणि आताही जसं मी सांगितलं की जवळजवळ 11,80,000 एवढे आता अर्ज आमच्याकडे हे प्राप्त झालेले आहेत। यासोबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 75,000 पदांच्या भरतीच्या संदर्भात आढावा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्याला गती देण्याचं काम केलं आहे। आणि आता दर मंत्रिमंडळ बैठकीपुढे हे जे काही 75,000 पदं भरायची आहेत ते पदं भरण्याच्या संदर्भात कुठल्या विभागांनी काय कारवाई केली या संदर्भातला आढावा त्यांना हा द्यावा लागणार आहे।